मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून सन्मानपूर्वक मार्ग काढावा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. निवडणुकीमध्ये जे झालं ते सोडून द्यावं असा सल्लाही गडकरींनी दिलाय. त्याला सेना नेते रामदास कदमांनी उत्तर दिलंय. गडकरींनी युतीबाबत जे वक्तव्य केलंय ते त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना सांगायला हवं असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदमांनी केलंय. ते मुंबईत बोलत होते. आमचे पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल असंही ते म्हणाले. यावेळी मला असं वाटतं की भाजप आणि सेनेमध्ये विचाराच्या आधारावर मतभेद नाही आहे, हिंदुत्वाच्या आधारावर नाही आहे. पण बाकी ज्या काही गोष्टी आहे इलेक्शनमध्ये झालं गेलं, त्यांनीही काही बोलले असतील, आमच्या इकडनं काही बोलल्या गेलं असेल, ते इलेक्शनमधलं तेवढं गंभीरतेने घेत नाही, ते सोडून द्यायचं असतं, मन मोठं ठेवायचं असतं. आणि भाजप आणि सेनेने, भाजप सेनेच्या हिताच्या दृष्टीने आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने एकत्र राहणं हे केव्हाही सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. पण याचा अंतिम निर्णय दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या नेतृत्वाने घ्यायचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून सन्मानपूर्वक दोघांनी एकमेकाचा सन्मान करून जर मार्ग काढला तर यात महाराष्ट्राचं, मुंबईचं, शिवसेनेचं आणि भाजपचं हित आहे असं मला वाटतं. नितीन गडकरी जे म्हणतायत तर त्यांना म्हणावा पर्यंत आहे. तुम्ही जे सांगताय आता ते मुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे त्यांचे मुंबईचे जे स्वतःला मोठे नेते समजत आहेत त्यांना त्यांनी सांगायला हवं आहे महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यापेक्षा. आणि मग मला माझ्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील आणि कुणाची अवकात काय आहे ती निश्चितपणे दाखवून देतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.